जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं. जिथे जिल्हा परिषद सदस्य नाही, पंचायत समिती सदस्य नाही, एकही ग्रामपंचायत सदस्य नाही, साधी एक शाखा किंवा बूथ पण नाही, तिथं हजारोंची सभा घेणं ही निश्चितच साधी गोष्ट नाही. पण हे करून दाखवलंय संजू परब या युवा नेत्यानं स्वाभिमानच्या विश्वास यात्रेच्या कोलगाव येथील सभेत. खरं तर स्वाभिमानची विश्वास यात्रा वैभववाडी येथून सुरू झाली. वैभववाडी येथील पहिलीच सभा विराट झाल्याने राजकीय विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली. राजकीय विरोधकांनी राणींच्या विश्वास यात्रेवर टीका टिप्पणी सुरू केली. मात्र वैभववाडीतून सुरू झालेली सभा मालवण वेंगुर्ला करत सावंतवाडीत दाखल झाली. सावंतवाडी तालुक्यातील विश्वास यात्रेची पहिली सभा कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात होणार होती, ज्या मतदारसंघात स्वाभिमानचा जिल्हा परिषद सदस्य नाही, पंचायत समिती सदस्य नाही, एकही ग्रामपंचायत सदस्य नाही, पुढे जाऊन सांगायचं तर साधे एक शाखा किंवा बूथ पण नाही. त्यामुळं कोलगावात होणाऱ्या सभेला लोकांची गर्दी होणार की नाही हाच मोठा चर्चेचा विषय राजकीय वर्तुळात होता. सावंतवाडी तालुक्यातील सर्वात मोठा जिल्हा परिषद मतदारसंघ म्हणजे कोलगाव. या मतदारसंघात कोलगाव, कुणकेरी, आंबेगाव आणि कारिवडे अशी चार गावे. शिवसेनेचे मायकल डिसोजा हे या मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य. शिवसेनेचे मेघश्याम काजरेकर हे कोलगाव पंचायत समिती मतदारसंघाचे सदस्य, तर भाजपच्या सौ प्राजक्ता केळुसकर कारिवडे पंचायत समिती मतदारसंघाच्या सदस्या, तर दोन ग्रामपंचायती सेनेकडे, दोन ग्रामपंचायती भाजपकडे अशी या मतदारसंघाची राजकीय स्थिती. मात्र या परिस्थितीवर मात करून संजू परब यांनी विश्वास यात्रेच्या जाहीर सभेत स्वाभिमानचा झंझावात कोलगाव मध्ये दाखवून दिला. कोलगाव तिटा येथील पाटीदार समाज सभागृहात विश्वास यात्रेची जाहीर सभा झाली. 1500 लोकांची क्षमता असलेले हे सभागृह लोकांच्या गर्दीने तुडुंब झाले होते. तुम्हाला सांगू इच्छितो साहेब, इथं फसवा फसवी काही नाही आहे. तुम्ही तरी कोणालाही जरी विचारलं तरी कोलगाव जिल्हा परिषद मधलीच सर्व माणसं आहेत. कोलगाव येथे होणाऱ्या सभेची जय्यत तयारी 2 दिवसांपूर्वीच संजू परब यांच्या कुशल नेतृत्वामुळे दिसून येत होती. गावातील वाडीवाडीत या सभेची चर्चा सुरू झाली होती. गावातील नाक्या नाक्यावर स्वाभिमानचे बॅनर आणि झेंडे झळकत होते. हे पाहून राजकीय विरोधकांना देखील धडकी बसली होती. म्हणून संजू परब यांच्या राजकीय विरोधकांनी सभेच्या आदल्या रात्री स्वाभिमानचे झेंडे काढून आपल्या पक्षाचे झेंडे लावले होते. मात्र तरीही सभेला झालेली गर्दी पाहून ज्या मतदारसंघात स्वाभिमानचा साधा एक सदस्य नाही, तिथं संजू परब यांनी हजारोंची सभा घेऊन दाखवली. नुसतीच सभा घेतली नाही, तर ज्या मतदारसंघात साधा बूथ नाही त्या मतदारसंघात प्रवेशावर प्रवेश घेऊन राजकीय विरोधकांना एक प्रकारची चपराक दिली. काही मंडळी आमचे झेंडे लावल्यावर शाहीच्या मुलांना पाठवून आपल्या पक्षाचे झेंडे लावण्याचे कुठं काम असतात? ही वृत्ती चांगली नाही. एखाद्या पक्षाचा कार्यक्रम असताना शाहीच्या मुलांना रात्री पाठवून रस्त्यावर झेंडे बांधतात, हे लहान मुलांना काय शिकवतात? आज आपण विचार केलेला बरा. तुम्ही झेंडे लावला, रात्री जाऊन घरोघरी फिरलात, कार्यक्रमाला जाऊ नका. तुम्ही 2 दिवस तालुक्यातली कामं टाकून या कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात राहिलात, आज आमचा विजय आहे. संजू परब नुसते प्रवेश घेण्यापुरते थांबले नाहीत, तर राणेंचं अश्व आता कोण रोखू शकत नाही असं ठणकावून सांगताना जे राणेंना सोडून गेले त्यांचं काय होतं याचं उत्तम उदाहरण याच मतदारसंघात आहे असं महेश सरंग यांचं नाव न घेता सांगायला संजू परब विसरले नाही. कोणी किती काही केलं तरी राणे साहेबांचं अश्व कधी न थांबणार असा जिल्ह्यात आहे. तर कोणी किती प्रयत्न केले आजपर्यंत जिल्ह्याचा इतिहास आहे. जे जे राणे साहेबांना सोडून गेले त्यांच्या तुम्ही जिल्ह्यात परिस्थिती पहा.
त्यानंतर संजू परब यांनी थेट पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर निशाणा साधत तुम्ही फक्त विश्वास द्या, अपेक्षित असणाऱ्या केसरकरांचा पराभव निश्चित करू असं संजू परब यांनी जाहीर सभेच्या भर व्यासपीठावर ठणकावून सांगितले. जे तुम्हाला अपेक्षित आहे केसरकरांचा पराभव तो आम्ही निश्चित करू, तुमचे फक्त आशीर्वाद. होय, संजू परब यांनी करून दाखवलं अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संजू परब नक्की कोणाला पाणी पाजणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. ब्युरो न्यूज, सिंधुदुर्ग लाईव्ह.